लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या एका नामांकित महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। गौरव बोरसे असे या विद्यार्थ्याचं नाव असून तो बीकॉमच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता। तो 21 वर्षाचा आहे। गौरवनं आत्महत्या केल्याचं कळताच महाविद्यालय तसेच शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गौरव बोरसेनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळच्या सुमारास उघडकीस आलाय। सकाळच्या सुमारास वसतिगृहातील गौरवच्या रूम शेजारच्या रूममध्ये राहणाऱ्या एक मुलगा इस्त्री मागण्यासाठी गेल्यानंतर गौरवनं आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला। हळूहळू ही घटना संपूर्ण वसतिगृहात पसरली, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार गौरव बोरसे यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे। गौरव हा आपल्या सीएकडे असलेल्या मामाकडे पार्ट टाइम काम करत होता अशी देखील माहिती समोर आली आहे। मूळचा सटाणा तालुक्यातील रहिवासी असलेल्या गौरवच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाहीये। त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा जरी असली तरी त्याचे खरे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाहीये। त्यामुळे गौरवने आत्महत्या का केली, यामागे नेमकी कारण काय, एवढं टोकाचं पाऊल उचलण्या इतपत गौरव सोबत असं काय घडलं असावं असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे। याबाबत अधिक तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।